संक्षिप्त श्री गुरुचरित्र सार अध्याय सातवा श्री गणेशाय नमः। मागेले अध्याय श्री गुरुदत्त वंदेसी देती कन्या सुत औदुंबर उषा संगमी स्थापित कुष्ठ दौडली विप्राचे अवधूत रूपे अरण्यात ब्रह्मचारिया यात्रा सांगत अनंतव्रत महात्म्य कथित साय देवा श्री गुरु 44 तंतुक भक्त गुरु सेवे झाला आसक्त तयासी केला जीवन मुक्त श्रद्धा ठेविता श्री गुरुने नित्य सारुणी संसार कर्मे तंतुक वर्ते घेई स्वधर्मे उरल्यावेळी नित्य नेमे सेवा करी सद्गुरूंची माघमासी शिवरात्रीसी माता पिता निघती यात्रेसी श्री पर्वती मल्लिकार्जुनासी आप्त इष्टही जाती संगे बोलविता पुत्र तंतुका सांगतो प्रेमे समस्त लोका कास्या सायास इतुके ऐका मल्लिकार्जुन सद्गुरूची समस्त गेले यात्रेसी तंतुका आला गुरुदर्शनासी श्री गुरु बोलती तयासी कान घेलासी तंतुका प्रत्यक्ष भेटता नारायण कास्या जावे यात्रेसी तंतुक बोले नित्य आपण दर्शन होतो संतुष्ट तंतुक भक्ताची भावना कृपा उपजली पतित पावना शिवरात्र येता मल्लिकार्जुना तंतुका नीती श्री गुरु मनोवेगे तंतुकासी घेऊन जाती पर्वतासी गगनपंते पाताळ गंगेसी क्षणना लागता पोहोचले जाता भेटती आप्त इष्ट म्हणती झाला कैसा भ्रमिष्ट आम्हा सवे येणे अनिष्ट काय वाटले तुझलावी तंतुक बोले तयाप्रती आपण आली गुरु संगती पर्वतयात्रा समस्त करती शौर स्नान करुणिया समस्त जाती शिवदर्शनासी पूजिती पाषणलिंगासी तंतुक जाता दिसती तयासी लिंगस्थानी श्री गुरुची तंतुका आला परतोनी बोले गुरुसी सेवक ज्ञानी तुम्हा देखिले लिंगस्थानी पर्वत महत्व काय सांगे किरात देशीचा राजा विमर्शन सर्व भक्षक व्याभिचारी पूर्ण राजपत्नी कुमुदवती जाण तंतुका सांगती श्री गुरु राजपत्नी पुसे राजे असी तू दुराचारीपणे वर्तत असता भक्ती उपजली कैसी अधर्मे वर्तता सर्व काळ वाक्य ऐकता विमर्शन त्रिकाळज्ञ झाला पूर्ण सप्तजन्माचे झाले स्मरण विस्तारुणी सांगे पत्नीसी पूर्वजन्म होतो श्वान तेची कारणे अभक्ष भक्षण शिवरात्रीस घडले उपोषण मारिले मसी शिवालयी पंचत्व पावलं शिवरात्रीसी पुण्य लाभले एवढे मस्ती म्हणून जन्मलो राजवंशी पूर्व पुण्यांश शिवभक्त तू ही पूर्व जन्मीची कपोती प्रदीक्षिणा घडली रावळा भोवती बैसुनी शिखरी उदरपूर्ती करिता मारिले घारीने प्रदीक्षिणा पुण्य घडले तुसी म्हणून राजपत्नी आमची होसी उपजत भक्ती उभयांतासी पुण्यांश योगे पूर्वीच्या सप्तजन्माची भविष्यवाणी राजमुखी ऐकुनी करणी संतुष्ट झाली मानसी राणी पर्वत यात्रा करीती दोघे भूत भविष्य कथिले सियेसी अंती झाली वैकुंठवासी ऐसे महात्म्य पर्वतासी म्हणून यात्रा करावी यात्रा करून आले संगमी तंतुकासह श्रीगुरु स्वामी संध्यासमयी येती आश्रमी आनंद झाला सेवकासी 45 अध्यायी विप्र लागता सद्गुरुपायी सर्वांग कुष्टी तये ठाई एताची झाला उत्तमांगी नंदी नामा कुष्टी ब्राह्मण तुळजापुरी येऊनी जाण संवत्सरण तिरुपोषण करुणी सेविले जगदंबे दृष्टांत झाला तया चंदला परमेश्वरी स्थानी जावया निरोपांबेचा घेऊन या निघून आला ब्राह्मण 7 महिने केले पुरच्छरण पुनरभी केले तेथे उपो सेवा ही केली भावनापूर्ण कष्ट होऊनी देह सनाना परी तेथेही झाला दृष्टांत परमेश्वर स्वप्नी सांगत गाणगापुरी जाऊनी त्वरित हा सेवा करावी सद्गुरूची श्री गुरु नरसिंह सरस्वती नरवेश श्री गुरु त्रयमूर्ती सेवाकरिता वरप्राप्ती मिळवणी होशी उत्तमांगी संदेह पडला ब्राह्मणासी कास्या सेवावे मानवासी तो काय होईल अम्मासी आपणा सारिका तो एक फिरोनी झाला दृष्टांत त्यासी जावया नरसिंह सद्गुरु पासी दुराग्रहे जरी येते राहसी तरी पावसी बरवेपण पुनरपी होतासी ऐसा दृष्टांत
कष्टी झाला विप्र अत्यंत शंकित माणसे निघाला त्वरित गाणगा गावी यावया येऊन पोचला गाणगापुरी येताची भेटिले नंदीस नरहरी जैसे निरोपी परमेश्वरी तैसेची पाहे प्रत्यक्ष पाहता पावला समाधाना श्री गुरुसी बोले घेऊन दर्शन चंदला निरोपे पतित पावना भेटीस आलो तुझ्या श्री गुरु बोलती ब्राह्मणासी संदेह रूपे कासिया आलासी कायसा होईल तुझी मनुष्य मीही तुझसारखा खून पटली अंतरासी खजील झाला नंदी माणसी लीन होऊनी लागला चरणासी उपरती होऊनी मागे क्षमा करोनी या संगमासी स्नाना पाठविता नंदीसी सुस्नात करुणी अश्वत्थासी प्रदीक्षिणा म्हणती घाली नंदी श्री गुरु अस्ती संगमी नदी स्नान करिता झाला आनंदी मठात येऊन या पादवंदी कवित्व रूपे करी स्तोत्रे उत्तमांगी झाला तनू नर कवित्व सेवा केली अपार नाम ठेवी ती कवीश्वर कृपा प्रसादे श्री गुरु से चाळीसे अध्यायी नरकेसरी शिष्य झाला कौणी परी अत्यंत प्रीती कवित्वावरी शिवभक्त हरिप्रख्यात हिपरगी नामे गावासी नित्य सेवी बसेश्वरासी प्रत्येही पाच कवित्वासी करुणी वाहे शंकरा नित्य नियमे येणे परी सेवा करिता नरकेसरी अभिषेकीसी लिंगावरी निद्रा लागली तेथेची विचित्र पाहे स्वप्न नरकेसरी श्रीगुरु वैसले लिंगावरी पूजिता बोले नरहरी कास्या मानवा पूजितोसी सवेची झाला भक्त जागृत दृष्टांत पाहून या स्वप्नात खून पटविली ऐसे बोलत बाहेर आला राहुळाचा मानवी रूपे कल्लेश्वरू कलियुगा माझी नरसिंह गुरु घेऊन आला से अवतारू उद्धरावया म्हणे भक्ता दर्शन आला नरकेसी मस्तक ठेविले चरणावरी आश्वासिती तया ते नरहरी खून पटविती अंतरा नित्य पुजावे कल्लेश्वरा कास्या आलासी गाणगापुरा नरकेसरी बोले उदारा कास्या माते चाळवीसी निद्रा लागता शिवालयी तुम्हासी देखिले लिंगाठाई पूजा अर्पिली तुमचे पायी दृष्टांत पाहिला ऐसानी ऐसे सांगुनी राहिला तेत कवित्व सेवा कुरडी वर्तत गुरुभक्त झाला विख्यात तेथुनी पाहे नरकेसरी सत्तेचाळीसी गुरुभक्त सात आमंत्रण द्यावया आले मठात भोजनाकारणी दिवाळी निमित्त अत्यंत प्रेमे करुणिया सात गावीचे सात सेवक गुरुसी बोलावी ती भक्तिपूर्वक श्रीगुरु तयासी देऊनी भाक समजावी ती प्रेमभावे श्रीगुरु बोलती अज्ञ सेवका तुम्ही विचारावे एकमेका करुणी अंतःकरणी विवेका पाचारावे तदंतरी सेवक बोलती आपसात कलह माजला तत्काळ तेथ जो तो बोलतो आम्हीच निश्चित गुरुसी नेहू प्रारंभी विनोद करती सद्गुरु म्हणती दाखवू चमत्कारू मनी करुणी ऐसा विचारू एकेका सांगती गुप्त गोष्ट प्रारंभी येऊ तुझे घरी प्रत्येक सेवका सांगती नरहरी निघून गेले सकल माघारी राहिले श्रीगुरु मठातची मठीचे भक्त बोलती गुरुसी चिंता उद्भुली आमचे माणसी देवाविना देवळा कैसी येईल शोभा ऐसी पायी निघून जाता समस्तासी निराशा होईल दीपवाळीसी श्रीगुरु आश्वासिती भक्तांसी येथे चिराऊ म्हणती सना आला दीपवाळी महासण अष्टस्वरूपी झाले आपण निघून गेले सात जण आठवी राहती मठात आनंदी झाले भक्त भाविक पूजा अर्पिती भक्तिपूर्वक सात गावीचे सात सेवक एकेची काळी अज्ञपणे कालांतरी येती मठात सातीही बोलती आपसात श्रीगुरु होते आमचे घरात दीपावलीचे सणासी मटीचे भक्त बोलती त्याने आपसात भांडता कासे आते श्रीगुरु येथेची राहिले होते नव्हते गेले कोठेही समजता समजावीती श्रीगुरु तुम्हासी दाविला साक्षात्कारू अष्टस्वरूपे मानवी आकारू घेतला भक्ता कारणे अठ्ठेचाळीसे सद्भक्ती शक्ती उभा राहुणी शुद्रयाती नित्यवंदी श्रीगुरुपती स्नानासी जाता संगमी माध्यान काळी परतुणी येता पुनरपी चरणी ठेवणी माथा नित्य साष्टांग प्रणिपाता
करुणी घेई दर्शना काळकर्मिता ऐश्यापरी स्नानासी जाता संगमी नरहरी शूद्रांग नमस्कारी भावभक्ती ठेवूनिया श्री गुरु बोलती शूद्रासी नित्य कासिया कष्ट दोषी काय अभीष्ट वसे मानसी सांगे आपणा सद्भक्ता शूद्र बोलतो स्वामियांसी येऊन ये आमचे शेतावासी पहावे अमृत दृष्टीसी प्रसन्न चित्ते श्री गुरु ऐकुणी शूद्राची विनंती शेतात आले श्री गुरु मूर्ती भक्त शूद्रासी गुरु बोलती पाहून ताटे जोंधळ्याचे विश्वास असेल आमचे वचनी तरी जोंधळा टाळावा कापुनी संगमाहुनी येऊ परतुनी अनुष्ठाना सारुनिया गुरुवचनी विश्वास ठेवणी जोंधळा टाकीला कापुनी उभा राहिला हस्त जोडून श्री गुरुदर्शना माध्यमी रुदन करीती आप्त इष्ट म्हणती झाला कैसा भ्रमिष्ट ओढूनी घेतले देखारिष्ट कोमल शेता कापुनिया श्री गुरु आले संगमाहून शूद्र बोलतो त्याते वंदून शेत कापिले विश्वास ठेवणी आज्ञा शिरसा वंदनिया विनोदे बोललो म्हणती शूद्रासी कोमल को जोंधळा का कापिलासी शूद्र बोलतो सद्गुरुसी अज्ञान उल्लंघी आपुली अमृत दृष्टीने पाहुणी शेती तात्काळ निघोनी मठात येती शूद्र इवेला आनंद चित्ती वंदून पावला सद्गुरूंचे रात्री सपडला भूत पर्जन्य कालांतरे पिकले अमित धान्य समस्त बोलिती धन्य धन्य श्री गुरु कृपा जाहिरते शेतात जाऊनी करती पूजा प्रसन्न झाला योगी राजा संतुष्ट झाली शूद्र प्रजा पाहुणी जोंधळा अपार श्री गुरु दर्शना समस्त येती आनंदी करती पंचारती श्री गुरु सकला आश्वासिती आशीर्वादही देती तया पन्नासी उणे एक अध्यायी श्री गुरु भगिनी रत्नाबाई गानगा ग्रामी येता नवलाई काय झाली परिसावी दीपावलीचे पर्वणीसी स्नाना जाती संगमासी सेवक पुस्ते श्री गुरुसी संगमतीर्थ महात्म्य श्री गुरु सांगती प्रेमे सेवका महात्म्य विशेष ऐका तरुणी जावया समस्त लोका पुराण कथा विख्यात जालंधर नामी निशाचर समरांगणी वदिता सुरवर करावया दैत्य प्रतिकार विचार करी देवेंद्र देवेंद्र गेला शिवापासी वर्तमान कथिले तयासी उठवा वया सुरवरासी उदक आणिले संजीवनी उदक शिंपिता समस्त सूर तात्काळ झाले अजरामर वदिला दैत्य जालंधर विजयी झाला देवेंद्र उरले उदक संजीवनी शीतीवरी पडले चुकोणी वाहू लागले मृत्यूभूमी अमरजा नदी झाली ही नाम पावली पुण्य पावती प्रयागा समान तीर्थे त्रिवेणी स्नान मात्रे झालं उद्धरुणी श्री गुरु सांगती सद्भक्ता महात्म्य कथिती विस्तारुणी समस्त भक्त ऐकती करणी इतक्यात आले गुरु भगिनी दर्शना लागी श्री गुरुंचे बंधूसी बोले रत्नाबाई कुष्टी झाले सर्वांग पाही भौतो बगले मानवी देही पती झाला संन्यासी श्री गुरु बोलती भगिनीसी वदिले पाच मार्जारासी पूर्वजन्मी केले महादोषासी म्हणून भोगीसी ऐसी दशा आता सांगुते ऐक तुसी स्नान करावे पापविनाशी सेवा करी तू अश्वत्थासी होशील भगिनी उत्तमांगी बंधुवचनी विश्वास ठेवणी पापविनाशी स्नान करुणी उत्तमांगी झाली भगिनी दर्शना आली मठात मठ बांधुनी राहिली तेथे नित्यनेमे दर्शना येत श्री गुरु तेसी आश्वासित उद्धारुणी गेली शेवटी पन्नास अध्यायी भक्तिपूर्वक दर्शन आला यवन सेवक नवमा अध्यायीचा सदभक्त रजक अमरजा संगमी श्री गुरुंचे गुरुप्रसादे यवन भाविक वैदुर नगरी जन्मला रजक साम्राज्य वैभव भोगिता याचक अनेक तोषवी महानंद पुत्रपौत्रा संगती नांदता आराधिती प्रेमे पूज्य देवता निंदास्तुती कधी न करिता समस्त ठेवी स्वराज्यात विशेष करी प्रतिमा पूजा आनंद वर्ते समस्त प्रजा जन्मला बोलती धर्मराजा यवन याती असोनिया वैभव भोगिता वैदुरनगरी स्फोटक उद्भवला मांडीवरी उपाय करती नानापरी बर्वेन वाटे परी राया महान दुःखे व्यापिला राया औषधी लाविती बर्वे वावया उपाय सर्वही जाती वाया दानधर्मही तया परी
बोलून या ब्राह्मणासी उपाय पुस्ती स्फोटकासी ब्राह्मण सांगती राजे आसी व्याधि निरसना उपाय महानुभवाचे दर्शने तैसेची तयाचे अवलोकने वाटे लबरवे राजे आजाने हाची वाटो तो सदुपाय यवन राया विनी उपरासी सत्पुरुष कोणते स्नानासी कवन याती कवन देशी अपना सांगावे आनंदी विप्र सांगती राजेसी जावे पाप विनाशी तीर्थासी जाताची तेथे एकांतवासी भेटेले अपना सिद्ध पुरुष विप्रवचनी विश्वास ठेविला एकला राया तीर्थासी आला एता तयासी यती भेटला श्री गुरुची पाहे वेशांतरे यतीस दाखवी राया स्फोटक पाहुनी बोले यती भाविक पूर्वकथा सांगतो ऐक केश्या परी झाली ती पिंगला वेश्य घेई ब्राह्मण व्याभिचार मार्गे वर्तता जाण वृषभ योग्याची दोघे जण सेवा करीती आनंद विप्रकालांतरी निर्वर्तला वसुमती उदरी जन्मासी आला पूर्व पुण्यांशे राजपुत्र झाला सावत्र माता क्रुद्ध झाली सौतीस दिदले सर्पगरळ उपजता स्फोटके व्यापिले बाळ माते सही झाले प्रबळ फोड सर्वांगी कृमियुक्त दुर्गंधी सुटली शरीरासी राजा कंटाळाला उभयंतासी पाहवतीन क्लेश नेत्रेसी देऊनी टाकले अरण्यात आक्रोश रडती दोघी काणनी अन्य उदक वर्जित स्थानी व्याघ्र सर्पादी हिंती पाहुनी करुणा भाकी ईश्वराची इतक्यात भेटली गोवळी राजपत्नी गेली तयाजवळी विनू लागली करुणा बहाळी भोक्तृत्व भोगते सांगे तया मार्ग धावीती गवळी तियेसी वसुमती आली गावापासी कृपा उपजली वाणी आसी घेऊनी गेला घरात असता तया वैश्यमंदिरी पुत्रासी वेदना वाढल्या भारी प्रलाप करिता राजनारी अंत झाला बालकाचा कर्मानुबंधे भोक्तृत्व भोगी बाळ जन्मता पाही भागी दैवयोगे वृषभयोगी पातला तेथे अवचित वृत्तांत सांगे राज्ञी अभागी पूर्व सुकृता आठवी योगी उपदेश करी स्वार्थ त्यागी शोके दाटता राजपत्नी वृषभयोगी अंतर्ज्ञानी पूर्वजन्माते आठवणी भस्म भाळी लाविले काढूनी मुखकमळीही घातली जिवंत झाला पाहे बालक प्रणही गेले तात्कालिक नवल पाहती सकळीक दोघेही झाली उत्तमांगी म्हणूनही सांगतो राजे आम्ही येथून जाई अमरजा संगमी जाताची भेटेल नरसिंह स्वामी उपाय सांगेल तुझ लागी निघूनी गेला यती त्वरित राजा झाला चिंताक्रांत घेऊन संगे राजदूत गानगा गावी पातला पायीच गेला संगमासी दुरुणी देखले श्रीगुरूंसी वंदुनी भावे चरणासी जोडुनी पाणी राहे उभा श्रीगुरु बोलती वचनासी कारे रजका कोठे वस्ती वाक्य परसोनी करणेसी रजक स्मरला पूर्वजन्म बहुत कष्टलो बोले स्वामिया चरण वेगळे केले कास्या स्फोटिके व्यापले माझी काया साहती न देहा यातना श्रीगुरु बोलती रजकासी काय आम्हा चाळवीसी स्फोटक दाखवी आपणासी उपाय सांगू तत्काळ राजा पाहता सर्वांगासी स्फटिक न दिसे तयासी विस्मय पावला राजा माणसी माथा ठेविला चरणावरी श्रीगुरुसी नेले वैदुरनगरी आदरे सत्कार केला अपार पुत्र पौत्रा घालिली चरणावरी चरण पुजिले प्रेमानंदे पुत्रा बैसुनी सिंहासुनी गुरुपादुका राज्य स्थापुनी श्री पर्वती गेला निघुनी श्रीगुरु सेवे कारणे यवन सेवा घेऊनिया श्रीगुरु आले परतोनिया संगमी स्नान करुणिया मठाते येते आनंदी अध्याय 51-52 श्रीगुरु विचार करती म्हणी यवन भक्त वाढतील भुवनी म्हणून राहावे अलिप्त समस्त सेवका संबोधिती चिंता न करावी तुम्ही मागुती निर्गुण पादुका मठाप्रती ठेवी तो पुजे कारणे लोकवर्तती अनाचारी लौकिक मते जातो पर्वतगिरी गौप्य रूपे राहू गाणगापुरी संगमी स्नान पूजावा विघ्नहर चिंतामणी पादुकाही पूजा मठी निर्गुणी अश्वत्थ वृक्ष प्रदक्षिणी लाभिले पुण्य तीर्थस्नान सेवकवर्गा शांतवणी श्रीगुरु वैसले पुष्पासनी गंगा प्रवाही तीर्थजीवणी अदृश्य झाले तात्काळ प्रसाद पुष्पे धाडून देती चतुर्भक्त उचलून येती
अत्यादरे पूजा करीति वंदिति प्रेमे पुष्पाते सायदेव नंदी हरी सिद्ध गुरु भक्त झाले चौघे प्रसिद्ध संसार योगी अप्रसिद्ध बहुत अस्ति मृत्युलोकी। शिशिर ऋतु माघमासी कन्या गती कृष्ण प्रतिपदेशी शुक्रवारी पुण्यदिवशी निमग्न झाले निजानंदी श्री गुरु झाले जरी अदृश्य तरी भाविक भक्ता दिसते दृश्य सेवा करिता होनी वश्य इच्छा पूर्वीती भक्तांची 53 अध्यायी अवतरणिका सिद्ध सांगती नामधारका विस्तृतपणे तेची ऐका 7 अध्यायी ग्रंथ केला शके 1853 भाद्रपदमासी शालीवाहणी अनंतव्रता चेयदिनी कवित्व सेवा स्वीकारिली प्रजापती नाम संवत्सरी महाराष्ट्र देशी पुण्यनगरी गृहस्थे धर्मे वर्तता संसारी आरंभ केला लेखना आरंभलीला ग्रहंत हर्षी पूर्ण झाला तेची वर्षी दत्त जयंतीस मार्गशीर्षी इच्छा मात्रे सद्गुरूंच्या 1001 ओवी काव्य सुमणे वेचुनी भरवी सुगंध ऐसी गुंफुनी सुकवी प्रेमे अर्पितो श्री विनसी पित्या सखाराम पुण्यवंत माता दुर्गा ही भाग्यवंत तयाचा पुत्र यशवंत प्रेमळ भक्त श्री गुरूंचा मालदौलीस माझी जन्मभूमी कपी गोत्री नरदेही जन्मलोमी करिंदी कर ऐशिया उपनावी कोकण प्रांती प्रसिद्ध 7 दिवसाचा कार्यक्रम 7 अध्यायी गोविला उत्तम शब्दरचना कल्पोणी सुगम कृपा प्रसादे सद्गुरूचा इति श्रीमद्गुरुपदारविंद मिलिंद यशवंत विरचिते श्रीगुरुचरित्रसारे 7 अध्यायः श्रीगुरुदत्तार्पितमस्तु श्रीस्वामी समर्थ महाराज की जय श्रीगुरुदेव दत्ता।